शेवगाव आणि पाथर्डी तालुक्यातील नागरिकांची शेअर मार्केट ट्रेडिंगच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्या व्यक्तींवर गुन्हे दाखल करून तात्काळ अटक करावी, अन्यथा सोमवार दिनांक 19 ऑगस्ट रोजी शेवगाव पोलीस स्टेशनवर मोर्चा आणि ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष प्राध्यापक किसन चव्हाण यांनी शेवगाव पोलीस अधिकारी यांना निवेदनाद्वारे दिला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून शेवगावसह पाथर्डी तालुक्यात विविध नावानं शेअर मार्केट ट्रेडिंग कार्यालय सुरू करून तालुक्यातील गोरगरीब सर्वसामान्य शेतकरी महिला शिक्षक आणि व्यावसायिकांना 12-25% परतावा देण्याचं आमिष दाखवून कोट्यवधी रुपयांची फसवणूक करून पळून गेलेल्या शेअर मार्केट ट्रेडिंग चालकाविरोधात त्वरित गुन्हे दाखल करून अटक करावी. शेवगाव येथील पोलीस निरीक्षक आणि पोलीस कर्मचारी हे गुन्हा दाखल करत नाही. पोलीस खात्यातील काही अधिकाऱ्यांचे आणि शेअर मार्केट चालकाचे आर्थिक हितसंबंध असल्यानं फसवणाऱ्या शेअर मार्केट चालकावर गुन्हा दाखल होऊनही जाणीवपूर्वक अटक केली जात नाही असं जाणवतं. जनतेला कोट्यवधी रुपयांचा गंड घालून पळून गेलेल्या चालकानं आपले नातेवाईक आणि हितसंबंधित व्यक्तींच्या नावावर स्थावर मालमत्ता केली आहे. अशा लोकांवर तसेच पैसे भरताना ज्यांचा ज्यांचा सहभाग होता त्यांनाही सहआरोपी करावे. याबाबत येणाऱ्या तक्रारींवरून तात्काळ गुन्हे दाखल करून त्यांना तात्काळ अटक करावी, अन्यथा सोमवारी शेवगाव पोलीस स्टेशन येथे शेअर मार्केटमध्ये फसवणूक झालेले शेतकरी व्यावसायिक शिक्षक महिला तसेच वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं ठिय्या आंदोलन करण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला आहे. शेवगाव पाथर्डी नेवासा या तालुक्यातील सर्वसामान्य शेतकरी कष्टकरी माता भगिनी व्यावसायिक व्यापारी यांचं सर्वांचं गेल्या 2 वर्षापासून या भागामध्ये काही शेअर मार्केटिंग ट्रेडिंगवाले काही लोक यांनी ज्यादा रकमेचा परतावा देतो म्हणून लाखो रुपये गुंतवणूक करून घेतली आणि अलीकडच्या 2 महिन्याच्या काळामध्ये सगळे भामटे या सगळ्या लोकांना फसवून स्वतःचे मोबाईल बंद करून आपले कुटुंब सुरक्षित ठिकाणी घेऊन पळून गेलेले आहेत. या तालुक्यामध्ये शेवगाव तालुक्यातला विचार झाला तर अब्जावधी लोकांची अब्जावधी रुपयांची गुंतवणूक आहे. खरं म्हणजे सुरुवातीच्या काळामध्ये लोक धाडस करत नव्हते. इथं पोलीस स्टेशन आल्यानंतर पोलीस देखील हाकलून देत होते कारण पोलिसांचे आणि ह्या पळून जाणारे जे काही शेअर मार्केटिंग करणारे लोक आहेत यांची लागेबांधे आहेत, त्यांची मिली भगत आहेत, ती काय लपून राहिलेली नाहीये. आजही या मोर्चाच्या निमित्ताने आम्ही बघितलं की इथं एखादा अर्ज आला की पोलीस संबंधित व्यक्तीला फोन करून सांगतो आणि म्हणून सर्वसामान्य लोकांची फिर्याद घेतली पाहिजे, गुन्हे दाखल केले पाहिजे आणि सर्वसामान्य लोकांना गंडा घालून पळून घेणारे जाणारे जे लोक आहेत त्यांना अटक केली पाहिजे. याच्यासाठी आम्ही 31 तारखेला निवेदन दिलं होतं. आज 8 तारखेला मोर्चाच्या माध्यमातून आम्ही प्रातिनिधिक स्वरूपामध्ये 4-5 लोक आलेलो आहोत आणि पोलीस प्रशासनाचा धिक्कार केलेला आहे की आतापर्यंत 10 गुन्हे दाखल झालेत परंतु 4 लोक अटक आहे. बाकीचे लोक कुठे आहेत? इथं राजरोसपणे येतात, फिरत जातात, शेवगाव शहरामध्ये फिरतात, लाईव्ह येतात, इन्स्टावरती येतात, फेसबुकवरती येतात, लाईव्ह येऊन बोलतात. अरे जर पोलिसांचं एवढी टेक्नॉलॉजी पुढे गेलेली आहे तर त्यांना अटक का होत नाही? आणि म्हणून सर्वसामान्य लोक इथं खऱ्या अर्थानं स्वतःच जे काही पुंजी होती ती पुंजी गमावून बसलेली आहे. म्हणून तुम्ही बघतात की सर्वसामान्य माणसं आज मोर्चामध्ये आलेले आहेत. आज आम्ही त्यांना बाजी करायची, मी विधिमंडळामध्ये प्रश्न उपस्थित केला, एवढंच फक्त लोकांना सांगायचं होतं. वास्तविक पात्र त्या लोकप्रतिनिधी आहेत, पोलिसांवरती त्यांचा दबाव असला पाहिजे आणि आतापर्यंत त्यांना अटक व्हायला पाहिजे होती परंतु तसं काही झालेलं नाही. फक्त मी मारल्यासारखं करीन, तू रडल्यासारखं कर असा फंडा फक्त लोकप्रतिनिधीचाच नाही तर या भागामधले जे काही कोणी कारखानदार आता निवडणुकीच्या माध्यमातून फिरतायत त्या सगळ्यांचाच आहे. कारण त्यांनी लाखो रुपयाची कोट्यवधी रुपयाची गुंतवणूक या लोकांकडे केली होती आणि कोट्यवधी रुपयांचा परतावा देखील त्यांना मिळालेला आहे. आणि म्हणून आम्ही वाट बघत होतो की कोण कारखानदार या लोकांसाठी येतोय का बाहेर, ते येत नाही. त्याचं कारण असं आहे की त्यांनी कोट्यवधी रुपये गुंतवले, कोट्यवधी रुपये मिळवले त्यांनी, त्याच्यामुळे सर्वसामान्य लोकांच्या बाबतीत ते बोलायला तयार नाही आहेत. शंकर नारायण काळेचा भाऊ आणि शंकर शिंदे दोन महिने झाले वारंवार झालं पोलीस स्टेशन, तरी या पोलीस डिपार्टमेंटला सापडला नव्हता तो माणूस. हे चोराला पैसे घालता ना तालुक्यातल्या डिपार्टमेंट आपलं याला पैसे, 1-4 लाख पैसे टाकलेले, मी 5 लाख स्वतः. शंकर शिंदे तो घराला कुलपा लावून पळून गेला, पत्ताच नाही गावामध्ये. अहो ते म्हणजे दुसऱ्या माणसाने कुळगावातलं म्हटलं धरला 5-4 लाख माणूस, त्याचा भाऊ तुरून पैसे घेतले डिपार्टमेंट, त्याचा भाऊ तुरून दिला हे डिपार्टमेंट आपल्या तालुक्यातलं. आपला म्हणणं डिपार्टमेंट तालुक्यातल्या त्या चोराला मुळीच साथ नाही दिली, नाही पाहिजे. ज्याचे पैसे टाकलेले त्यांना साथ दिली पाहिजे आणि त्यांच्यावर कारवाई धरला, मोबाईल मध्ये सापडा, रेल मध्ये सापडा, घरी जागे मध्ये टाकला पाहिजे. माझे 5 लाख आहेत मला, तिला रुपया मिळालेला नाही. माझं नाव लक्ष्मीबाई यशवंतजी अंतरवाली. हा, 5 लाख रुपये
मृत्यूचे माझे याला छत्रपती परमेश्वर विघ्ने आणि गणेश बाळासाहेब राधा कशासाठी आलो तुम्ही? आम्ही आता आम्हाला या असा दिसतंय म्हणून त्याच्या करताने आलो की आमचे निघाव म्हणून आम्ही खायला येत झालो साहेब. तुम्हाला वाटतं का तुम्हाला न्याय मिळेल? मिळालाच पाहिजे. न्याय मिळाला असं वाटत वाटूनच दिलं पाहिजे आम्हाला. तुम्ही कशाला ऐका आमच्या पाठीशी? तुमचा पूर्ण विश्वास आहे जेव्हा एस एन मीडियासाठी प्रतिनिधी संदीप देहड्राय शेवगाव.